नमस्कार, श्री केक्स कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण परफेक्ट क्रीम कशी बीट करायची, क्रीमला एजेस कशा येतात, परफेक्ट क्रीम कशी तयार होते हे आपण पाहणार आहे. तर मी इथं सनवीफ या कंपनीची क्रीम घेतलेली आहे. रिच ही या सनवीफची क्रीम आहे ही. आणि ही जी क्रीम आहे ती 1 किलोचा हा बॉक्स आहे. साधारणपणे सगळ्याच कंपनीचा बॉक्स 1 किलोचा असतो. तर हे सनवीप सोडून आणि तुमच्या इकडे जर तुम्हाला रिच कंपनी, रिच क्रीम किंवा ट्रोपोलाइट या कंपनीच्या जर क्रीम्स मिळत असतील तर त्याही क्रीम खूप चांगल्या वर्क होतात, खूप चांगल्या त्याचे रिझल्टसुद्धा आहेत. आणि या क्रीमच्या बॉक्सवरती एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, ती तुम्ही चेक करूनच विकत घ्या. आता अमूलची जी फ्रेश क्रीम असते ती यूज करू शकता का तुम्ही? तर नाही. केक बनवण्यासाठी जर केक फक्त बनवायचा असेल तर तुम्ही हीच व्हिप क्रीम, याला म्हणतात, हीच क्रीम तुम्ही यूज करू शकता. आता क्रीम आता स्टोअर कशी करायची? ही क्रीम स्टोअर करताना कधीही फ्रीजरमध्ये स्टोअर करायची. क्रीम खाली फ्रीजमध्ये रेग्युलर ठेवायची नाही, फ्रीजरमध्येच स्टोअर करायची. आणि जेव्हा तुम्हाला केक बनवायचा आहे त्याच्या अगोदर क्रीम 7 ते 8 तास क्रीम बाहेर काढून ठेवायची, बाहेर म्हणजेच खाली फ्रीजमध्ये ठेवायची आणि मगच यूज करायची. आता क्रीम जेव्हा आपण बीट करतो त्यावेळेस भांडी कुठली वापरायची, भांडे कुठले वापरायचे? तर तुम्ही स्टील, प्लास्टिक किंवा मग तुमच्याकडे जर काचेचा बाऊल मोठा असेल तर तुम्ही तो यूज करू शकता. ह्याच्यामध्ये क्रीम व्यवस्थित फेटली जाते. ॲल्युमिनियमचं भांडं क्रीमला, सॉरी जर्मनचं भांडं क्रीम बीट करण्यासाठी वापरायचं नाही. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही जर्मनचं भांडं यूज करता त्यावेळेस त्याचे जे कण आहेत, मशीन घासते भांड्याला, त्यामुळे त्याचे कण त्या क्रीममध्ये उतरतात. त्यामुळे जर्मनचं भांडं क्रीम बीट करायला वापरायचं नाही. आता आपण काय करूया, क्रीम बीट कशी करायची ते पाहायचे. थोडंसं मी बीटरविषयी पण माहिती देते तुम्हाला. आधी हा बीटर आहे माझा, ह्या बीटरला, हा माझा 350 वॅटचा बीटर आहे, सॉरी 400 वॅटचा बीटर आहे. आणि हँग क्रीम फेटायच्या अगोदर ही क्रीम ओपन कशी करायची ते पाहूया. हे पूर्णपणे असं ओपन होतं, दोन्ही साईडून ते ओपन करायचं. मी ओपन केलं आहे, बघा, पाहू शकता. म्हणजे आपल्याला परत एकदा व्यवस्थित पॅक करून ते फ्रीजरला ठेवता येतं, कात्रीने कट करायचं नाही. हे अशाच पद्धतीने तो ओपन असं लिहिलेलं असतं, या साईडूनच ही क्रीम ओपन करायची. आता आपण क्रीम बीट करूया, त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचा बाउल घेतलेला आहे आणि एका कपामध्ये आपण क्रीम घेतोय. मला हवी अशी क्रीम व्यवस्थित पातळ आहे, कारण मी 7 ते 8 तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती. बघा, क्रीम बीट करताना बरोबर पहिल्यांदा कधीही स्टार्ट करताना डायरेक्ट हाय स्पीडवरती क्रीम फेटायची अजिबात नाही. 1, 2, 3, 4 असं मोडवरतीच क्रीम फेटायची. कारण हाय स्पीडवर जर क्रीम फेटली तर तात्पुरती तुम्हाला असं वाटतं की ती क्रीम क्रीम फेटली गेलेली आहे. मी आता हाय स्पीडवरती फेटत नाही आहे, फर्स्ट मोडवरती फेटते आहे, 1 नंबरवरती. आणि व्यवस्थित गोल गोल ब्लेंडर फिरवायचा, हळूहळू ब्लेंडर फिरवायचा नाही, एका जागेवर फिरवायचा नाही. बघा, मी 1 नंबरवरती ब्लेंडर फिरवते, गोल गोल असा ब्लेंडर फिरवायचा आणि व्यवस्थित फिरवायचा. नंतर 2 नंबर घेते मी आता, 2 नंबरवरती फेटते क्रीम आणि व्यवस्थित क्रीम फेटली घेत जाते आपली. बघा, आता व्यवस्थित आपली क्रीम फेटली जाते, पाहू शकता तुम्ही इथे. क्रीम मध्ये आईस क्रिस्टल्स अजिबात नको, बर्फाचे तुकडे अजिबात नको. क्रीम ही पूर्णपणे मेल्ट झालेली हवी, पातळ हवी. जर तुम्हाला अर्जंट ऑर्डर आली केकची आणि जर तुम्हाला समजलं नाही की आता फ्रीजरमधून क्रीम जर बाहेर काढायची असेल तर क्रीम घट्ट असते फ्रीजरमधून बाहेर काढताना, तर ती मग पातळ कशी करायची? तर इमर्जन्सीला मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता आणि क्रीमचा बॉक्स अर्धा बुडेल एवढा त्या पाण्यामध्ये ठेवू शकता. त्याच्यामुळे क्रीम मेल्ट स्पीडने
होते, फास्ट होते, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही क्रीम मेल्ट करू शकता पाण्यामध्ये ठेवून। पाहू शकाल तुम्ही, बघा खूप छान पद्धतीने आपली क्रीम बीट होती आहे। मी 3 नंबरच्या मोडवरतीच क्रीम बीट करती आहे, खूप फास्ट क्रीम बीट होते। बघा आता मी माझा बीटर बंद केलेला आहे आणि क्रीम बीट झाली की नाही हे पाहूया आपण आता व्यवस्थित। क्रीम जेव्हा बीट होते त्यावेळेस क्रीमला वरती एक सुंदर असं टेक्स्चर येतं, टेक्स्चर येतं व्यवस्थित। आता पहा ही क्रीम आहे आणि या क्रीमला व्यवस्थित वरून टेक्स्चर आलेलं आहे, टेक्स्चर खूप सुंदर आलंय। आणि क्रीम फेटली गेली की नाही हे कसं पाहायचं, हे कसं चेक करायचं तेही दाखवते मी तुम्हाला। क्रीम फेटली गेली आहे हे चेक करण्यासाठी वरच्या बाजूने क्रीम थोडक्यात फक्त असा स्पॅच्युला फिरवायचा, फिरवण्यापेक्षा असं खालीवर खालीवर करायचा। जर क्रीमला टोकं आली व्यवस्थित वरती तर क्रीम आपली फेटली गेली आहे, किंवा मग तुम्ही स्पॅच्युलावरती क्रीम घेऊ शकता आणि असं उलटा स्पॅच्युला करायचा। उलटा स्पॅच्युला केला बघा, मी क्रीम अजिबात खाली पडत नाही आहे आपली, म्हणजे क्रीम आपली व्यवस्थित बीट झालेली आहे, त्याचं टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे, ह्याचा अर्थ असाच होतो की क्रीम खूप सुंदर आपली बीट झालेली आहे। किंवा अजून एक टिप आहे क्रीम बीट झाली की नाही हे पाहायला, हा जो बाउल आहे हा बाउल ज्या भांड्यामध्ये तुम्ही क्रीम घ्याल, ज्या भांड्यामध्ये तुम्ही क्रीम फेटाल, तो बाउल पूर्णपणे उलटा करून पाहायचं, अजिबात क्रीम खाली पडत नाही, म्हणजेच क्रीम बीट झालेली आहे, क्रीम व्यवस्थित फेटली गेलेली आहे। ओव्हरलोड करायचं नाही, जास्त वेळ क्रीम फिरवायची नाही, थोड्या वेळ बीटर फिरवल्यानंतर, बीटर यूज केल्यानंतर चेक करायचं की क्रीम आपली बीट झाली की नाही, नाहीतर मग ओव्हर होते क्रीम बीट आणि मग नंतर केक पूर्णपणे तुमचा खराब होऊ शकतो। त्यासाठी चेक करायचं की क्रीम व्यवस्थित बीट झाली की नाही। आता कधी कधी काय होतं तर वातावरण खराब असतं, ढगाळ असतं, उष्ण वातावरण असतं, त्याच्यामध्ये क्रीम बीट होत नाही व्यवस्थित। मग अशा वेळेस एक महत्त्वाची टिप्स देते तुम्हाला काय करायचं, एका भांड्यामध्ये आपल्या फ्रीजरमधला बर्फ घ्यायचा, पाणी टाकायचं, बर्फ घ्यायचा, थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा, आणि बर्फ टाकल्यानंतर मेल्ट झालेली क्रीम जेव्हा आपण स्टार्टिंगला घेतली ते तसंच भांडं त्या क्रीमच्या भांड्यामध्ये, सॉरी त्या बर्फाच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि मग क्रीम बीट करायची त्या भांड्यामध्येच ठेवून। व्यवस्थित क्रीम तुमची मेल्ट, व्यवस्थित क्रीम तुमची बीट होते, खूप छान फेटते। ही एक टीप आहे, ही खूप महत्त्वाची टीप आहे, हे असं करून नक्की बघा। जेव्हा तुमची क्रीम व्यवस्थित फेटत नाही असं तुम्हाला वाटलं तर बर्फाचं पाणी करायचं सरळ, किंवा बर्फ टाकायचा पाण्यामध्ये आणि त्या भांड्यामध्ये क्रीमचं भांडं ठेवायचं आणि क्रीम फेटून घ्यायची। क्रीम फेटली जाते, 100% क्रीम फेटली जाते। बघा आपलं किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि खूप सुंदर क्रीम बीट झालेली आहे। तर माझा चॅनल आवडत असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा। पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर असा केकसह, तोपर्यंत टेक केअर, थँक्यू।